एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. यावेळेला उद्धव ठाकरेंवर देखील त्यांनी टीका केलेली आहे. विधानसभा अध्यक्षांसोबत झालेली बैठक ही महाराष्ट्राला निकाल लाईव्ह बघायला मिळणार आहे. आताची महत्वाची बातमी, महाराष्ट्राला हा संपूर्ण निकाल लाईव्ह बघता येणार आहे. तर TV9 मराठीवर देखील तुम्ही हा निकाल लाईव्ह बघू शकाल. विधानसभा अध्यक्षांचा हा मोठा निर्णय आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येईल. आमदार अपात्रतेच्या निकालाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे. विनायक, आपण जर पाहिलं तर या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, देशभरातल्या जनतेचं लक्ष आहे आणि त्यामुळे हा ऐतिहासिक निकाल जो आहे तो आता लाईव्ह जो आहे तो बघता येणार आहे. तशी व्यवस्था जी आहे ती विधिमंडळाकडून आता केली जाते. जेव्हा निकालाचं वाचन 4 नंतर होईल तेव्हा संपूर्ण हे लाईव्ह जे आहे निकाल पाहता येतील आणि जवळजवळ 1 ते 1.5 तास निकालाचं वाचन जे आहे ते विधानसभा अध्यक्ष करणार आहेत. आणि हे वाचन करत असताना संपूर्ण राज्यातल्या देशभरातल्या जनतेला हा निकाल जो आहे तो बघता येणार आहे. त्यामुळे एक स्पष्टता जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळेल की हा निकाल जो आहे तो लाईव्ह सगळ्यांना पाहता येईल. नक्कीच महाराष्ट्राला हा संपूर्ण निकाल हा लाईव्ह पाहता येणार आहे. तर आमदार अपात्रतेच्या निकालाचा थेट प्रक्षेपण होणार आहे. विधानसभा अध्यक्षांचा हा मोठा निर्णय की आमदार अपात्रतेच्या निकालाचं वाचन ज्यावेळेला होईल त्यावेळेला ते लाईव्ह पाहता येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातली माहिती दिली. अत्यंत महत्वाचा निकाल आज येणार आहे. विधानसभा अध्यक्ष हा निकाल देणार आहेत आणि हा निकाल संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पाहता यावा यासाठीच हा महत्वाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला आहे. हा संपूर्ण निकाल आता सगळ्या जनतेला लाईव्ह पाहता येणार आहे आणि त्या संदर्भातला निकाल राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी घेतलेला आहे. अवघं काही काळ उरलेला आहे, काही क्षण उरलेले आहेत आणि याच वेळेत हा सगळा निकाल समोर येणार आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय येण्यासाठी 1.5 वर्ष लागलेलं आहे आणि या 1.5 वर्षानंतर आज नेमका निकाल काय येतो, ठाकरेंच्या बाजूने येतो की शिंदेंच्या बाजूने येतो हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. निकाल वाचनासाठी 1 ते 2 तास लागू शकतात कारण सुमारे 200 पानांचा एक निकाल आहे आणि 6 गटांचा मिळून 1200 पानांचा निकाल असणार आहे. निकालाचं पत्र तसं तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याचं वाचन हे विधानसभा अध्यक्ष करतील. त्यावेळेला थेटपणे हे प्रक्षेपण तुम्ही पाहू शकणार आहात. तर मुख्यमंत्री स्वतः मात्र हिंगोली आणि यवतमाळच्या दौऱ्यावर निघालेत. नियोजित त्यांचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी ते दौऱ्यासाठी निघालेले आहे. आजचा दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्यांच्या सरकारसाठी देखील अत्यंत महत्वाचा असणार. विधानसभा अध्यक्ष नेमका काय निकाल देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचंही लक्ष लागलेलं आहे. अशामध्ये मुख्यमंत्री मात्र आपल्या नियोजित दौऱ्यासाठी निघालेत. मुख्यमंत्री हिंगोली आणि यवतमाळच्या दौऱ्यासाठी